स्मार्ट सिटी अंतर्गत मागील काही महिन्यापूर्वी सिद्धेश्वर मंदिर परिसरात लाखो रुपये खर्चून नव्याने वॉकिंग ट्रॅक आणि इतर परिसर सुशोभित करण्यात आला होता। मात्र इथं वॉकिंग ट्रॅकचं खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं। याबद्दल विचारणा केली असता ड्रेनेजचे पाईप चोकअप झाल्यानं खोदकाम करत असल्याची माहिती देण्यात आली। नव्यानं बनवण्यात आलेला सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅकवर सकाळी सायंकाळच्या वेळेस अनेक नागरिक हे वॉकिंग करण्यासाठी येत असतात, मात्र अचानक खोदकाम सुरू झाल्यानं नागरिकांमधून स्मार्ट सिटीच्या संदर्भात रोष व्यक्त होतोय। शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामं झाली आहेत, त्यातील अनेक कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्यानं नागरिकांमधून स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भात संताप व्यक्त होतोय। यावर सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांना विचारलं असता या संदर्भात स्मार्ट सिटीचे सीईओ यांना पत्र देण्यात आलंय, चुकीचं काम करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। वॉकिंग ट्रॅकवर जो ड्रेनेजचा लेवल पाणी जात नव्हता म्हणून लेवल नाही पाणी जात नव्हता म्हणून त्यावर खोदाई झालेले दिसतात। मग स्मार्ट सिटी सीईओला पत्र दिलेले, त्या चुकीचं काम केलेले ठेकेदार आणि कन्स्ट्रक्शनच्यावर कारवाई करावा आणि हे जो सुरू असलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांना पत्र